नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनल मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. विविध रोगावर आयुर्वेदिक औषध तर आपण पाहिली, पण आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की जे रोग आहेत ते होऊच नाहीत, याच्यासाठी मी तुम्हाला 4-5 टिप्स सांगणार आहे. जर या 4-5 टिप्स तुम्ही जर अंमलात आणल्या, म्हणजे रोज जर त्याचा वापर केला, तर 99% जे तुमचे आजार आहेत ते आपोआपच बरे होतील. तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणतीही गोष्ट खाताना शंका घेत जाऊ नका. तुम्ही शंकेमुळे बरेचसे आजार आपले होत असतात. उदाहरणार्थ एखाद्याला ऍसिडिटीचा त्रास असेल आणि त्याने जर टोमॅटो खायला लागला तर त्याच्या मनामध्ये आधी शंका येते का मला टोमॅटो खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होणार आहे. तर याचा परिणाम काय होतो की जे आपले मेंदू आहे तो पूर्ण बॉडीचं कंट्रोल करत असतो, म्हणजे हार्मोनल सिक्रेशन पासून ते पूर्ण गोष्टीचं कोऑर्डिनेशन जे आहे ते मेंदू करत असतो. आणि जेव्हा तुम्ही असं मेंदूमध्ये तुमच्या मनामध्ये विचार येतो तेव्हा साहजिकच तुमच्या शरीरामध्ये तसे हार्मोन सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास 100% होतो. तर कोणतीही गोष्ट खात असताना त्याच्यावर शंका घेऊ नका, म्हणजे खाण्यापूर्वी त्याच्यावर शंका घेऊ नका. त्यामुळे तुमचे बरेचसे आजार कमी होऊन जातील, म्हणजे ऍसिडिटीचा त्रास असेल, गॅसचा त्रास असेल, हे छोटे छोटे आजार हे तुमचे त्यामुळे कमी होऊन जातील. दुसरी महत्वाची गोष्ट आहे तर ते जेवण आहे. जेवण तुम्ही वेळेवर केलं पाहिजे, पण कधी कधी शक्य होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, तर जेवण तुम्हाला वेळेवर करता नाही आलं, समजा तुम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता करता आणि 1 वाजता जेवण करता, सकाळचा नाश्ता तुम्ही केलेला आहे 9 वाजता, पण 1 वाजता तुम्हाला जेवायला टाइम भेटला नाही ऑफिशियल कामामुळे, तर तुम्ही 2 वाजता जेवायचं नाही. म्हणजे 1 जर तुमचा टाइम चुकला तर तुमचा जो संध्याकाळचा टाइम आहे तेव्हाच जेवायचा आहे, आणि तुम्ही जेवढं खाता संध्याकाळी तेवढंच जेवायचं आहे. म्हणजे कधी कधी असं करतो आपण का मी एक टायमाचं जेवण केल्याचं आपलं राहून गेलं तर दुसऱ्या टायमाला आपण 2 टायमाचं खाऊन घेतो, म्हणजे आपण जास्त जेवतो. तर ते टाळायचं आहे. जेवढं तुमचा एक टायमाचा आहार आहे तेवढाच आहार तुम्ही करायचा आहे. आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवण करत असताना पाणी अजिबात प्यायचं नाही. म्हणजे तुम्हाला ठसका वगैरे आला तर तुम्ही 2-3 घोट पिऊ शकता, पण जेवण करत असताना पाणी प्यायचं नाही. ती लाळ आपल्या अन्नाबरोबर पोटामध्ये जाते आणि त्याच्यावर पाचकरसची क्रिया होणार असते, पण आपण काय करतो, जेवण करताना पण भरपूर पाणी पितो आणि जेवण झाल्या पण भरपूर पाणी पितो. तर याच्यामुळे काय होतं, अन्न आणि पाणी जे गरम अन्न आपण पोटामध्ये आपल्या लाळे आणि तोंडाच्या गरमीने जे गरम अन्न पोटामध्ये गरम होऊन ज्याला जठराग्नी म्हणतो आपण ते पचणार असतं, ते गार थंड पाणी पिल्यामुळं काय होतं का ते अन्न पचत नाही. जेव्हा आपल्या जठरामध्ये ते अन्न घुसळलं जातं तेव्हा ते कुजतं अन्न आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार होतात. तर अन्न हे कुजल्यामुळं बरेचसे आजार होतात. म्हणून जेवताना पाणी प्यायचं नाही. जेवताना तुम्हाला ठसका वगैरे लागला फारच आवश्यक असेल तर 1-2 घोट पाणी पिऊ शकता. जेवणानंतर तुम्ही 1/2 तासाने जर पाणी पिलं, 1/2 तासापेक्षा जास्त वेळाने, म्हणजे 25 मिनिटापेक्षा जास्त वेळाने जर तुम्ही पाणी पिलं तर तुमचे बरेचसे आजार जे आहेत ते पूर्णपणे बरे होतात. जर वेळेवर तुम्ही जेवण वगैरे केलं तर तुम्हाला शुगर कधीच होणार नाही. शुगर होऊ नये असं जर वाटत असेल तर सकाळचा जो आपण नाश्ता करतो, तुम्हाला जेवढा नाश्ता करता येईल तेवढा दुपारी सकाळी तुम्ही करायचा आहे. दुपारी नॉर्मल आहार करायचा आणि संध्याकाळी एकदम कमी जेवायचं आहे. जर असं केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही डायबिटीस होणार नाही, शुगर होणार नाही. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याची जर आपण काळजी घेतली तर आपले बरेचसे आजार जे आहेत ते आपोआप बरे होतात. त्यासाठी कुठलेही औषध घ्यायची गरज नाही. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मी अशी सांगतोय की छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण नेहमी मेडिकलमधून जाऊन गोळ्या घेत असतो, स्वतः घेतो, डॉक्टरना सुद्धा विचारत नाही, तर असं बिलकुल करायचं नाहीये. तर याच्यामुळे तुमच्या शरीराची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती अतिशय कमी होऊन जाते आणि तुम्हाला त्याची गोळ्याची ॲडिक्शन लागते, म्हणजे तुम्हाला त्याची सवय लागते. तर हे असं करायचं नाही. उदाहरणार्थ तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल, ऍसिडिटीचा त्रास असेल, तर आपण लगेच जातो गोळे आहेत. तर हे सगळे जे केमिकलयुक्त औषध आहेत त्यांनी तात्काळ आपल्याला फरक पडतो, पण तुमच्या शरीराची जी पित्त पचवण्याची शक्ती आहे
ती पूर्णपणे क्षीण होते, पित्त तुमच्या पोटातच साठून राहतं आणि त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी औषधे घ्यायचं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक औषधे घेता आली तर छान आहे, उत्तम आहे. जर आयुर्वेदिक औषधे तुम्ही घेतली तर तुमचा आजार पण कमी होणार आहे आणि तुमच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टीचं पालन करा, निरोगी राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.